नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यात रोह्यात कोरोनाने उसळी मारली. याआधी रोह्याला कोरोनाची लागण नव्हती, रोह्यात कोरोना रुग्ण सापडत नव्हते. मात्र मुंबईतील चाकरमान्यांनी जशी गावाकडे कूच केली तसे रोह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडायला लागले. धाटावमधील सुदर्शन कंपनीही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली. दरम्यान आता गणपती चाकरमाने येणार असल्याने रोहेकर धास्तावले आहेत. जर चाकरमान्यांकडून कोरोना बाधा वाढली नाही तर गणपती बाप्पा पावला असे म्हणावे लागेल. मात्र चाकरमाने आल्यानंतर यदा कदाचित कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर या धास्तीत आतापासून रोहेकर आहेत. त्यामुळे गरज असेल तर गणपतीला मुंबईतून रोह्यात या असा रोहेकरांचा चर्चेतून समजलेला सांगावा आहे. कोरोनाची लागण झाली असून कोरोना रुग्णांची संख्या रोह्यात 858 वर पोहोचली तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 577 आहे. दरम्यान आज बुधवार 11 ऑगस्ट रोजी पुन्हा तालुक्यात नव्याने कोरोनाचे 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रोहा तालुक्यात गावनिहाय सापडलेले कोरोना रुग्ण येण्याप्रमाणे: भुवनेश्वर 1, नागोटणे 3, मेढा 1, परमार नगर वरसे 1, यश रेसिडेन्सी बिल्डिंग 1, खैरेवाडी धाटाव 1, रोडखुर्द 1, तळाघर 1, दत्तात्रय निवास 3, दत्तकृपा अपार्टमेंट 3, माऊली सदन धनगरआळी 3, अष्टमी कोळीवाडा 1, मराठा आळी नागोटणे 1, कडसुरे 1, गांगल चौक रोहा 1. वादळवारा लाईव्ह साठी शशिकांत मोरे, धाटाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.